वळूयात पुढच्या बातमीकडे. सुट्टीत चंद्रपुरातील ताडोबा व्याघ्र प्रकल्पाची सफर करण्यासाठी गेलेल्या पर्यटकांना टुरिस्ट गाईड शिवायच ताडोबाची सैर करावी लागते. कारण ताडोबातले टुरिस्ट गाईड विविध मागण्यांसाठी 13 मे पासून 2 दिवस संपावर आहेत आणि त्यामुळे पर्यटकांसोबत असलेले हे टुरिस्ट गाईड 2 दिवस ताडोबाच्या मुख्य द्वार असलेल्या मोहराली गेटवर आंदोलन करत आहेत आणि त्याचा फटका पर्यटकांना बसतोय. आणि याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अनवर शेख यांनी. हा महत्त्वाचा आतमध्ये जाण्याचा गेट आहे आणि आज सकाळपासून जे सफारी सुरू आहे हे विना गाईडने सफारी सुरू आहे. इथं ताडोबाच्या गेटवर पूर्ण आपण बघू शकता जे पूर्ण गाईड संपवर आहे. पूर्ण गाईड इथं आपल्याला दिसून येत आहे कारण की त्यांची मागणी आहे. अनेक मागण्या घेऊन ते संपवर बसलेले आहेत. 2 दिवसाचा त्यांचा संप त्यांनी पुकारलेला आहे. युनियनचे जे अध्यक्ष आहे ते आपल्यासोबत आहे. त्यांना विचारूया काय मागणं आहे. मागणे आहे की आम्हाला कर्मचाऱ्याचा दर्जा देऊन पगार देण्यात यावं. त्याच्यामध्ये 10,000 रुपये मानधन देण्यात यावं. गाईडचा जीवन विमा काढून देण्यात यावं. वन्यप्राण्यांसाठी पाण्याची सोय करण्यात यावी. रस्ते दुरुस्त करण्यात यावं. अशा आमच्या 15 मागण्या आहेत. त्यापैकी आम्ही 4 ठळक मागण्या सांगितलेल्या आहेत. जर तुमच्या मागण्या आता 2 दिवसाच्या आहेत, तुमच्या मागण्या पूर्ण झाले नाही तर काय याचं समोरचा पाऊल काय? पुढील 15 दिवसामध्ये आणखी आम्ही असं पाऊल उचललीन की फॉरेस्ट डिपार्टमेंटना नाका नवी येईल अशा पद्धतीनं आम्ही पाऊल उचलून आणि आमच्या ज्या मागण्या आहे आम्ही आपल्या पदरात खिचून आणील. आतमध्ये प्रवेश सुरू आहे पर्यटकांचा, ते विना गाईडने सुरू आहे आणि त्यांना या माध्यमातून चांगलंच त्यांना त्रास होत आहे कारण की गाईड यांना सगळं माहीत असते की वाघाचं दर्शन कुठं होते आणि काय. आणि बाहेरून जे येणारे पर्यटक आहे त्यांना वाघ दिसण्याचं महत्त्व असते. परंतु गाईड नसल्यामुळे पर्यटकांना चांगलाच त्रास होता. अभिषेक, जय महाराष्ट्र, बोरली, चंद्रपूर.